दांडी बहादर शिक्षकांवर कारवाईसाठी रास्ता रोको चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या ठिकाणावरून सदर माहिती समोर येत आहे पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक येतच नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आम्हाला शिक्षक द्या हो म्हणत शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रास्ता जाम केल्याची घटना समोर आली असून ते जिने समाजमाध्यमांतून व्हायरल होत आहे शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत समितीच्या दिशेने गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी प्रवास करीत निघाले हे प्रकरण पाहत गावचे पोलीस पाटील यांनी टेका मांडवा येथील पोलीस प्रशासनाला माहिती दिली असता सहाय्यक उपपोलीस निरीक्षक हे ताप्यासह शाळेत पोहोचले त्यांनी विद्यार्थ्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या तालुक्यात अठ्ठावन्न शिक्षकांची रिक्त पदे आहेत चार दिवसात शिक्षक देऊन समस्या सोडू असे आश्वासन केंद्र प्रमुख यांनी दिले विशेष म्हणजे मुलांना दुपारचे जेवणही नव्हते भर उन्हात चटके सहन करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी आंदोलन केले विद्यार्थी सांगत होते की आम्ही यावर्षी क्रीडा स्पर्धाची तयारीही केली परंतु आम्हाला क्रीडा संमेलनात सहभागी करून घेतले नाही यावेळी पोलीस पाटील पोलिसांनी मुलांची समजूत काढली यावेळी बोलताना गट विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांनी सांगितलं की पाटागुडा येथील दोन शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून चौकशी सुरू आहे चौकशांती दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आजपासून जिल्हा परिषद शाळा पाटागुडा येथे दोन शिक्षकांची नेमणूक केली आहे तसेच सुट्टी मंजूर नसतानाही शिक्षक जातात शाळेवर सुट्टी मंजूर नसतानाही शिक्षक जातात रजेवर या शाळेतील शिक्षक कधी सुट्टीवर तर कधी अवेळी येतात रजा मंजूर नसताना देखील सुट्टीवर जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे